स्वर्गीय सुभाषराव शिंदे फलटण तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात आल्यापासून गेली जवळपास 50 वर्षाहून अधिक काळ माझा आणि सुभाषराव शिंदेंचा घनिष्ठ परिचय होता, संबंध होता. सातत्यानं त्यांच्या समवेत विविध कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, प्रसंग असतील, त्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांच्या समवेत राहायचा, प्रसंग पाहायचा, अनुभवायचा, समोरच्या माणसांशी नेमकं कसे त्यांचे संबंध होते हे प्रत्यक्ष पाहण्याचा मला निश्चितपणाने एक वेगळा अनुभव आला. फलटण तालुक्याच्या राजकारण आणि समाजकारणासाठी 1972 पासून डॉक्टर बोल्टे 67 ला जरी विधानसभेत निवडून गेले असले तरी प्रामुख्यानं जी फळी त्यांनी निर्माण केली ती 1970-72 पासून या तालुक्याच्या राजकारण आणि समाजकारणामध्ये, मग ते हनुमंतराव पवार असतील, सुभाषराव शिंदे असतील, विजयराव बोरावके असतील, विश्वासराव निंबाळकर असतील, अनेक त्या काळातली नावं घेता येतील, त्या सगळ्यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यात एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आणि समाजकारण उभं करताना निश्चितपणानं समाजातल्या खालच्या शेवटच्या तळागाळातल्या घटकाला नेमकेपणानं राजकारण आणि समाजकारणाचा लाभ कसा मिळवून देता येईल, शासनाच्या योजना त्या प्रत्येकापर्यंत कशा पोहोचवता येतील आणि त्यावेळेला माझा हा तरुण त्याचं नेतृत्व करणारा कसा असेल हे प्रामुख्यानं डॉक्टर कृष्णचंद्र बोल्टे साहेबांनी पाहिलं. ते जरी आमदार होते, नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं, तरी नेतृत्व हे त्यांनी सातत्यानं घरात बसून केलं आणि प्रामुख्यानं या सगळ्या तरुण मुलांना, मग मी मगाशी नावं घेतली, त्या सगळ्यांना पुढं केलं, त्यांच्या हातात नेतृत्व दिलं, त्यांना कर्तृत्व कसं असावं हे शिकवलं आणि प्रामुख्यानं फलटण तालुक्यात एक वेगळी प्रथा राजकारण आणि समाजकारणात उभी केली. गेल्या 70-75 वर्षाचं राजकारण आपण पाहिलं तर नेमकेपणानं प्रत्येकाला मी पुढं कसा असेल, मी नेता कसा होईल आणि माझ्या हातात सगळं कसं राहील हे पाहण्याची पद्धत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात या सगळ्यांना नेतृत्व करायची संधी उपलब्ध करून देताना निश्चितपणानं सुभाषराव शिंदेंच्यावरती एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी होती. मग त्याच्यामध्ये कुठं अडचण आली, कुणी ऐकत नाही, कुणी वेगळ्या पद्धतीनं राजकारण समाजकारण करतोय, त्यावेळेला प्रत्येकाला मगाशी पिंटू येवऱ्यांना सांगितलं त्या पद्धतीनं पायात चप्पल आणि बूट याच्याशिवाय त्यांच्या हातामध्ये काही नव्हतं आणि निश्चितपणानं त्यावेळेला तितक्याच प्रेमानंही ते त्या प्रत्येक कार्यकर्त्याशी, नेत्याशी किंवा समाजाशी वागत होते. या दोन्ही पद्धती, मग कडकपणानं सडेतोडपणा आणि त्याच्याबरोबर प्रेमळपणा, या दोन्ही गोष्टी सुभाषराव शिंदेंनी कशा जपल्या असतील हे एक वेगळं कोड आहे आणि म्हणून राजकारण आणि समाजकारण करताना स्वतःला काय मिळालं याच्यापेक्षा माझ्या माध्यमातून समाजाला काय देता आलं, समाजातल्या प्रत्येक घटकाला मी समाधानी ठेवता आलं का, त्याच्यासाठी मी नेमकेपणानं काय करायला पाहिजे हे सातत्यानं त्यांनी मनामध्ये ठेवलं आणि म्हणून मग आत्तापर्यंत सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की ते कोणत्या पद्धतीनं राजकारण आणि समाजकारण करत होते. पण हे सांगत असताना मी मगाशी सांगितलं की 50 वर्ष सातत्यानं त्यांच्याबरोबर असताना, मग ते फलटण तालुका सहकारी सुदगिरणीची उभारणी असेल, यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेची उभारणी असेल, अगदी फलटण कॉटन सेल जिनिंग प्रोसेसिंग सोसायटीची उभारणी असेल किंवा अनेक ज्या सहकारी संस्था उभ्या केल्या, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाची उभारणी असेल, कुक्कुटपालन संस्थेची उभारणी असेल, अनेक ज्या संस्था सगळ्या उभ्या राहिल्या त्या उभ्या करण्यामध्ये जरी नेतृत्व डॉक्टर बोल्ट्यांचं असलं तरी त्याच्या पाठीमागं खरं कर्तृत्व हे सुभाषराव शिंदेंचं होतं. कुठून कुठं किती प्रकारचं शेअर भांडवल उभं करायचं, त्याची उभारणी कशी करायची, रजिस्ट्रेशन कसं आणायचं आणि ती संस्था सुरू करून नेमकेपणानं पुन्हा सुभाषराव शिंदेने असं कधी सांगितलं की हे सगळं मी केलंय आणि त्याचा चेअरमन मी होणार. दूध संघाचं चेअरमन सुद्धा ते स्वतः झाले नाहीत, हनुमंतराव पवारांना चेअरमन केलं. 1976 ला ज्यावेळा हा संस्था उभी राहिली, संघ उभा राहिला, त्याच्यानंतरच्या काळात सुभाषराव शिंदेंना चेअरमनशिप दिली गेली, पण त्यांनी असं कधी साईन नाही की ही सुदगिरणी मी उभी केली, यशवंत बँक मी उभी केली, ह्या संस्था मी उभ्या केल्यात आणि त्याचं चेअरमनशिप मला पाहिजे. नेमकेपणानं सातत्यानं अनेक गोष्टी त्यांच्या संबंधी सांगता येतील पण कुठल्याही प्रकारे मी नेता ही भावना त्यांच्या मनामध्ये नव्हती आणि म्हणून मगाशी आमच्या बेडकेळ साहेबांनी सांगितलं की शरद पवारांच्या बरोबर निष्ठेनं राहिले पण त्यांनी कधी अपेक्षा केली नाही, अपेक्षा केली नाही पण त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं तीच पद्धत खरी आहे की अपेक्षा केली नाही पण देशाचं नेतृत्व ज्यांनी केलं त्याला हे कळलं नाही हे तुमचं आमचं दुर्दैव आहे.
त्याला ते कळायला पाहिजे होतं. आणि सातत्यानं त्यांच्याबरोबर निष्ठेनं राहिलेला, सातत्यानं समाजात राहिलेला, समाजाच्या प्रश्नाची बांधिलकी मानणारा आणि ते सोडवण्यासाठी धडपडणाऱ्या सुभाषराव शिंद्यांना त्यांना काही देता आलं नाही असं नाही, तर नेमकेपणानं तो सुभाषराव शिंद्यांच्यावर झालेला अन्याय भिडकर साहेबांनी सांगितलं तेच खरं आहे की या कुटुंबानं पुन्हा राजकारणात येण्यापेक्षा आपलं कुटुंब नेमकेपणानं आर्थिकदृष्ट्या कशामध्ये स्टेबल होईल, एखादा उद्योग व्यवसाय उभा करता येईल का, आपली शेती उत्तम पद्धतीनं करता येईल का याचा विचार करावा आणि खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन पुन्हा या तालुक्याचं एक प्रकारे वेगळ्या प्रकारचं नेतृत्व करावं आणि त्याच्यामध्ये सुभाषराव शिंद्यांचा विचार, सुभाषराव शिंद्यांचे आदर्श, सुभाषराव शिंद्यांनी घालून दिलेली पद्धत ही आपण स्वीकारावी. निश्चितपणानं त्याच्यासाठी या तालुक्यातला प्रत्येक माणूस या कुटुंबाच्या पाठीमागे निश्चितपणानं उभा राहील आणि तो या कुटुंबासाठी म्हणण्यापेक्षा सुभाषराव शिंद्यांनी केलेल्या कामासाठी म्हणून उभा राहील याची मला खात्री आहे. या ठिकाणी खूप बोलता येईल पण अधिक न बोलता सुभाषराव शिंद्यांच्या या भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो.